ज्यादातर हो का जवा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये थेट कोकणातून. आजचा ब्लॉग हा एकदम कॅज्युअल असणार आहे, कारण आम्ही आज काही विशेष प्लॅन न करता कणकवलीमध्ये काही गोष्टी एक्सप्लोअर करतोय आणि आज फॅमिली टाईम असणार आहे. या गोष्टी आम्ही एकदम इथे लोकलसारखे एक्सप्लोअर करणार आहोत. सो सध्या आम्ही बस रिक्षातून जातो आहे कणकवलीच्या दिशेने. आय डोंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट, पण मला एवढं माहिती आहे की खूप मजा येणार आहे. हायवेवर कणकवली शहरात आम्ही वरवडे नावाच्या गावाजवळ उजवीकडे वळलो. हा लाल मातीचा रस्ता आम्हाला घेऊन गेला रॉयल कॅश्यू नावाच्या काजू फॅक्टरीकडे. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कोकण हापूस आंब्यासोबतच आणखीन एका गोष्टीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे, जे की काजू. तर आपल्या सर्वांना आवडणारे हे काजू झाडावरून तुटल्यापासून ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना काय प्रोसेसिंगमधून जावं लागतं, त्याच्यावरती काय प्रक्रिया केल्या जातात, हे पाहण्यासाठी आम्ही आज आलो आहोत एका काजू फॅक्टरीमध्ये. तर चला याचं सगळं प्रोसेसिंग समजून घेऊया. याची सर्व माहिती आम्हाला रॉयल कॅश्यू कंपनीचे सर्वेसर्वा स्वतः श्री कुडाळकर यांनी दिली. काजू प्रोसेसिंगचं हे आपलं सुरुवात आहे. इथून हे बॉयलर्स आहेत. हा बॉयलर एक टनाचा बॉयलर आहे. ह्याच्यामध्ये ना जाळ केला जातो, ह्याच्यात उडस टाकलं जातं आणि ह्याची जी इस्टीम होते ह्याच्यात, ह्या इस्टीम मार्फत आपण काय करतो, पुढचं बॉइलिंग होतं त्याचं. बॉइलिंग आणि ड्राइंग ह्याच्यावरतीच होतं सगळं. ह्याला वूड्स आणि शेल्स लागतात सगळे. तर ते आपण शेल्स आपले जे कटिंगमधून जे निघतात ते आम्ही शेल्स यूज करतो आणि वूड्स जे आहे आपल्याकडे बाहेर स्टॉक आहे तो वूड्स आपण यूज करतो ह्याच्यात. त्याची स्टीम जी आहे ती आपण ऑपरेट करतो आणि नंतर मग ते ह्या बाजूला ह्या टाक्या आहेत त्याच्या. ह्या 320 kg एक टाकी आहे, अशा चार टाक्या आहेत. 1280 kg ॲट अ टाइम बॉइलिंग होतं ह्याच्यामध्ये. शेलचं थिकनेस जसं असेल त्या अनुषंगाने त्याला इस्टीम द्यावी लागते. मग ते सर्टन इस्टीम त्याला दिल्यानंतर मग तो बाहेर काढला जातो आणि तो ह्या कन्व्हेअरवरून तो डायरेक्ट वरती होल्ड होतो. ते बीन्स आहेत, त्या बीन्समध्ये जातो. ह्याच्यामध्ये 5-6 टन एका बीन्समध्ये माल राहतो. तर असे 4 बीन्स आहेत. ह्या बीन्समध्ये आता माल होल्ड केलेला आहे. हा कधी 2 तारखेचा आहे. हा इंडोनेशियाचा डी आहे. हा इंडोनेशियाचा बी आहे. हा 3 तारखेला नाईटला केलेला बॉइलिंग आहे. त्या टायमिंगनुसार ह्याला जवळजवळ 48 आवर्स ना ह्याला इस्टीम दिल्यानंतर थांबावं लागतं आणि तो थंड करावा लागतो. थंड केल्यानंतर आतलं त्याचं जे टर्फल आणि आतलं जो नट आहे तो सेपरेट होतो थंड केल्यानंतर आणि मग तो ह्या कन्व्हेअरवरून डायरेक्ट पुढच्या मशीनला कटिंगला जातो. ह्या बीन्समधून माल ना ह्याच्यावरती येतो आणि ह्याच्यातून डायरेक्ट मग हा कटरला जातो. ही व्हिएतनामची मशीन आहे. ही आम्ही इम्पोर्ट केलेली मशीन आहे व्हिएतनाम. ही पर आवर 800 kg कटिंग करते. त्याच्या तसाला 800 kg हे इथे कटर्स आहेत. ह्याच्यामध्ये एका कटरला 8 ब्लेड आहेत. असे हे 4 कटर आहेत. इथे 32 आणि इथे कटिंग होऊन इथून आणि जे ह्याच्यात फुटलं जात नाही अनकट जो राहतो तो ह्याच्यातून त्या बाजूला जाऊन त्याचा अनकटचं तिथं शेलर आहे.
त्या शेलरमधून ते शेल्स येतात आणि ते शेल चेक केले जातात आणि ते शेल चेक करून पाईपद्वारे डायरेक्ट शेल बाहेर ह्या इथून मग हे जे गर्स नट जे आहेत ते ह्या प्रोसेसला पुढे हे ड्रायर आहेत ॲट अ टाइम 2300 किलो गर ह्याच्यामध्ये आपण ड्राय करायला टाकतो. ड्राय केल्यानंतर मग त्याची स्किन वगैरे एकदम इझी अशी हातात धरली ना तर इझिली अशी आणि तिथून ड्राय केलं ना मग तू गोडाऊनला पुढच्या बाजूला गोडाऊन त्या गोडाऊनमध्ये जातो मग तिथे पॅकिंग होऊन तो फर्दर प्रोसेस जी आहे ते कुडाळला होतो कुडाळला पुढचं करतो. यानंतर आम्ही भारतीय बनावटीच्या मशीन्स सुद्धा पाहिल्या. ह्या सगळ्या आपल्या ज्या आपल्या लोकलच्या आहेत ॲक्युरेट इंजिनिअरिंग कंपनी आहे कुडाळला त्याने तयार केलेल्या मशीन्स आहेत. एका तासाला 32 किलोचा ॲव्हरेज आणि ती मशीन जी आहे एका तासाला 800 केजी. मंडळी होती ना प्रोसेस इंटरेस्टिंग. तर फॅक्टरी बघून झाल्यावर आम्ही पुन्हा कणकवली बाजारपेठेच्या दिशेने निघालो. इथला बाजार कसा असतो ते पाहायला. काजूची फॅक्टरी पण बघून झाली आहे आणि कणकवलीच्या बाजारात भरपूर फिरून खरेदी पण करून झाली आहे आणि आता प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे आता वेळ झाली आहे पोटपूजा करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण पोटपूजा करूया. मागे एक कालवण नावाचं हॉटेल आहे तिथे आणि जर तुम्ही मालवणात असाल आणि जेवण करायचं असेल तर नवरा तर होऊकच व्हाया त्यामुळे चला सगळ्यात पहिल्यांदा जेवण करून घेऊया. मंडळी आपलं आता छान फिरून झालं आहे खरेदी करून झाले आहे आणि खादडून पण झालं आहे. एवढं केल्यावर कुठंतरी छान ताणून द्यायला मिळालं तर किती मजा येईल ना. बघूया आता त्याचं कसं होत आहे. पण आजचा हा अनप्लॅन्ड दिवस खूपच मस्त गेला. मला खूप मजा आली आणि होपफुली माझ्यावर तुम्हालासुद्धा खूप बरं वाटलं असेल मजा आली असेल. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सर्वांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. पहिल्यांदा पोटपूजा करायची आणि तुम्ही मालवणात असाल आणि तुम्हाला जेवण करायचं आहे तर मग मावरा तर होयोकच हवा. तर मग मावरा तर होयोकच व्हया. होऊकच काय एवढं कठीण म्हणजे भावरा या होयकच होयकच हवा. म्हणजे भावरा होयकच हवा. म्हणजे भावरा या होयकच हवा. आणि मालवणात येऊन पेटपूजा करायची म्हणजे भावरा होयकच हवा. अरे